आज या भेटीच्या प्रसंगी खरं तर भीमराव सोनवणे नावाचे हे जे आदिवासी बांधव आहे हे गेली 4 दिवसापासून या कन्नडमध्ये वन खात्याच्या कार्यालयासमोर आपल्या हक्कासाठी आपल्या जमिनीच्या अधिकारासाठी उपोषणच बसले होते. परंतु गेली 4 दिवस प्रशासनानं काही याच्याकडे लक्ष दिलं नाही. विशेषतः वन विभागाच्या अधिकाऱ्यानं पूर्णतः याच्याकडे दुर्लक्ष केलं. ही पहिलीच घटना नाही. तर प्रत्येक आदिवासीच्या वन हक्काच्या दाव्याच्या संदर्भात सुद्धा वन खात्याच्या अधिकाऱ्यांची उदासीनता ही दिसून आलेली आहे. आणि म्हणून वेळोवेळी लोकांना चक्रा मारायला लावणे हा त्यांचा सततचा उपक्रम आहे. आदिवासीच्या जमिनी बिगर आदिवासीच्या ताब्यात गेल्याच्या नंतर त्या कायद्यानं परत घेता येतात. हा कायदा असताना सुद्धा वेगवेगळ्या विभागाची माहिती त्यामध्ये असण्याची आवश्यकता आहे, त्याचा अभिप्राय असण्याची आवश्यकता आहे. आणि तशाच पद्धतीची एक फाईल वन विभागाकडेही जाते त्यांचा अभिप्राय घेण्याच्यासाठी. परंतु दुर्दैवानं ही वन खात्याच्या जमीन पूर्वी ह्या कुटुंबाला वाटप झालेली असताना वितरित झालेली असताना सुद्धा अचानक काही वर्षाच्या नंतर दुसऱ्याच काही लोकांच्या माणसाने ऑर्डर त्याच्या नावावरती काढल्या जाते, त्याचा नंबर दिला जातो, परंतु वन खात्याकडे त्याचं रेकॉर्ड उपलब्ध नाही. याचा अर्थ माझ्यासारख्याचा स्पष्ट आरोप आहे की त्या काळामध्ये ही नावं आदिवासीची काढून बिगर आदिवासीची नावं टाकण्याची ही जी मोहीम त्या काळामध्ये सुरू झालेली होती आदिवासीच्या जमिनी बळकवण्याची हा त्याच्यातलाच एक प्रकार आहे. आणि मग हे जर रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर तात्काळ वन खात्यानं आमच्याकडे हे रेकॉर्ड उपलब्ध नाही असं लिखी दिलं पाहिजे, किंवा त्यांच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध असेल तर ते पुरावे प्रशासनातल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्याला ते दिले पाहिजे. परंतु 4 दिवसही याच्याकडे दुर्लक्ष केलं. प्रथमतः मी त्या घटनेचा निषेध करतो. आज त्यांनी लिखी दिलेलं आहे की 45 दिवसामध्ये आम्ही या संदर्भातला अहवाल तहसीलदाराकडे पाठवणार आहोत. आमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध असेल तर ते तुमच्याकडे देऊ, अथवा नसेल तर आम्ही लेखी स्वरूपामध्ये ही माहिती हा अहवाल आम्ही तहसीलदाराकडे देऊ, जेणेकरून तहसीलदाराला निर्णय घेताना किंवा आदेश देताना त्यामध्ये अडचण निर्माण होणार नाही. तर बघूया 45 दिवसाच्या नंतर यामध्ये काही कारवाई जर नाही झाली तर ह्या सगळ्या सरकारी कार्यालयाला कुलूप लावण्याच्या मनस्थितीमध्ये या कन्नड तालुक्यातला आदिवासी आहे आणि निश्चितपणाने तो करेल.